हाय फ्रेंड्स, मी जान्वी आणि स्वाद आणि बरस काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आता येत आहे रक्षाबंधन, आणि रक्षाबंधन म्हटलं की स्वीट रेसिपी ही आलीच, तर ती भलेही आपण मार्केटमधनं आणू किंवा घरी बनवू, तर आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की आपण बाहेर जाणार असतो आणि आपल्याला स्वीट्स काहीतरी घेऊन जायचं असतं. तर अगदी मार्केटसारखं स्वीट्स घरच्या घरी आपण कशाप्रकारे बनवू शकतो आणि खूप कमी साहित्य आणि तेवढंच टेस्टी असं हे स्वीट्स, अशी ही स्वीटची रेसिपी आहे जी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला तर फ्रेंड्स, मी आता वेळ घालवत नाही, झटपट तुम्हाला ती रेसिपी करून दाखवते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण साहित्य पाहणार आहोत. तर इथे एक मोठी वाटी, इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. जर छोट्या वाटीने घेतला तर तुम्ही दोन वाट्या इथे डेसिकेटेड कोकोनट घ्या. तर हे कोकोनट मी घरीच बनवलेलं आहे, याची प्रोसेसही मी रेसिपी करता करता तुम्हाला सांगेनच. तर छोट्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी, अर्धी वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे, आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तर तीही मी फुल भरून घेतलेली नाही, एखादा चमचा कमी आहे बघू शकता. आणि आपल्याला इथे तूप लागणार आहे, थोडंसंच तूप लागणार आहे एखादा चमचा. आणि इथे मी स्ट्रॉबेरी इमल्शन घेतलेलं आहे जे माझ्याकडे घरी अवेलेबल होतं. तुम्ही कोणताही फ्लेवर यूज करू शकता जो तुमच्या घरी अवेलेबल असेल तो, किंवा तुम्ही वेलची पुडीही यूज करू शकता. आणि आपल्याला जे एवरीडेचं मिल्क पावडर येतं ते लागणार आहे, तेही मी छोटं पॅकेट घेतलेलं आहे. आणि आता पॅनमध्ये मी तूप घालून घेत आहे, एक चमचा मी तूप घातलेला आहे. आणि आता जो काही आपण डेसिकेटेड कोकोनट घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. तर वाटी मोठी आहे बघू शकता, मी आकार दाखवत आहे तुम्हाला. आणि अगदी थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे डेसिकेटेड कोकोनट मी घरीच तयार केलं, जे आपलं आपण जे बाजारातून सुकं खोबरं आणतो, तर तेच सुकं खोबरं मी काय केलं होतं की एका भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये ते ठेवून दिलं होतं, आणि एका म्हणजे रात्रभरासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून त्याचा ते म्हणजे त्याचं जे कवर आहे ते थोडंसं मऊ पडेल आणि आपल्याला इझिली काढता येईल यासाठी. आणि मग मी सकाळी उठून त्यातलं पाणी काढलं, आणि मग त्याची जी काळा भाग असतो त्या खोबऱ्याचा तो मी सुरूच्या साहाय्याने मी तो काढून घेतला, आणि नंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतला. आणि ते पाण्यामध्ये ठेवलं असल्यामुळं आपल्याला थोडा वेळ हे परतून घ्यावं लागतं. आणि थोडा वेळ परतल्यानंतर त्यामध्ये मी जी छोटी वाटी म्हणतो होतं अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. तर ही अर्धी वाटीच अगदी परफेक्ट प्रमाण होतं, अजिबात जास्त घालायचं नाही आपल्याला दूध. आणि त्यानंतर एक वाटी पिठी साखर, तर पिठी साखर पण एक वाटीला थोडीशी कमीशी घालायची, म्हणजे प्रमाण हे व्यवस्थित होतं, अगदी गोड वगैरे व्यवस्थित होतं, जास्तही गोड नाही होत आणि जास्तही कमी गोड होत नाही, अगदी परफेक्ट होतं हे स्वीट्स. तर हे प्रमाण तुम्ही घेऊन बघा व्यवस्थित होईल. तर साखर विरघळायला लागतं, दूधही आपण घातलं आहे आणि थोडा ओलसरपणा आलेला असतो, आणि त्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये मिल्क पावडर घालून घ्यायची आहे. तर मिल्क पावडर आपण खव्याचा सबस्टिट्यूट म्हणून यूज करत आहोत. जर तुम्हाला खवा घालायची इच्छा असेल आणि जर असेल खवा तुमच्याकडे तर तुम्ही खवाही घालू शकता, तर त्यांनाही अजून रिच टेस्ट येईल ह्या लाडवाला, तशीही खूप छान टेस्ट येते. किंवा तुम्ही मिल्क पावडर अजून थोडीशी जास्तही यामध्ये घालू शकता. तर बघू शकता छान असं परतलं गेलं आहे, अगदी असं कोरडं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या स्टेजला अगदी दोन थेंब इथे मी इमल्शन घालत आहे, तेवढे दोन थेंब पुरेसे होतात, अगदी छान कलर आलेला आहे. माझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे मोबाईलचा, तुम्हाला माहीतच असेल जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात ते, त्यामुळे थोडासा कलर तुम्हाला वेगळा दिसेल, परंतु अगदी सुंदर कलर आला होता. तुम्हाला मी अगदी लाईटच्या खाली नेऊन नंतर दाखवेनच ज्यावेळी लाडू वळवून घेईन मी त्यावेळी. आणि आता मी गॅस बंद केला आहे, आणि जे काही आपण मिश्रण करून घेतलं होतं आता ते आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, आणि मग नंतर आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर बघू शकता अजिबात काही चिकटलेलं नाही पॅनला, व्यवस्थित निघालेलं आहे. तर ॲक्च्युली हेच ते साईन असतं जेव्हा तुम्ही व्यवस्थित ते तयार करून घेत आहे मिश्रण, असं व्यवस्थित ते निघालं पाहिजे, तूप व्यवस्थित त्याला सुटलं पाहिजे. आणि आता थोडंसं गार झालं आहे, तर बाजूला मी डेसिकेटेड कोकोनट घालून घेते, जेणेकरून आपल्याला ते लाडू वळल्यानंतर त्यामध्ये गोळवून घ्यायचे आहेत. तर अगदी पेड्याच्या आकाराचे मी लाडू गोळवून घेत आहे.
तर ही आयडिया मला कशी सुचली, कारण की जर तुम्ही माझा आषाढी एकादशीचा व्लॉग पाहिला असेल तर त्या व्लॉगमध्ये मी दाखवलं आहे की आमच्या सोसायटीनं त्या दिवशी फराळाचं नियोजन केलं होतं आणि त्यामध्ये हा लाडू होता. तर मला त्याच वेळी थोडंसं खूप इच्छा झाली होती की आपण हा लाडू घरी ट्राय करायचं. तर त्यांनी कदाचित मावा घातला होता त्यामुळे अजून थोडीशी रिच टेस्ट आली होती, परंतु ठीक आहे, खूप छान जवळपास ती टेस्ट आली. कारण की माझ्या मुलानं मला लगेच रिप्लाय दिला होता की तू ते लाडू आणलेस का म्हणून, त्यामुळे मला ते कळालं. तर बघू शकता खूप छान लाडूचा कलरही आलेला आहे आणि खरंच टेस्ट खूप छान येते. आणि अशा प्रकारे म्हणजे सगळे लाडू वळून झालेले आहेत बघू शकता. तर याच प्रकारे तुम्ही मोदकही करू शकता किंवा याची बर्फीही बनवू शकता. तर खूप सारे व्हेरिएशन करू शकता, वेगवेगळे फ्लेवर घालू शकता. आता 15 ऑगस्ट येते तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या कलरचे लाडू बनवू शकता, जसं काही आपण ग्रीन, ऑरेंज वगैरे. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला आवडली ना? करायलाही खूप इझी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. तर फ्रेंड्स, नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि आवडली तर कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.